कशी असेल पंजाची चाल, कमळ्याला देणार का मतदार साथ, सेनेचा धनुष्य करेल का मार, घड्याळाची जनतेवर पडेल का छाप, का अपक्ष ठरेल पक्षांचा गर्दनकाळ, कुणाचा कसा चाललाय प्रचार, कुणाचा आहे आवाज मोठा, कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिले, कोण करतंय गाजावाजा, तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा। पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम। रणसंग्राम 2016 या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पोहोचलेलो आहोत दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच प्रचार फेरीत। आज आपण आलो आहोत शिर्डीतील वार्ड क्रमांक 6 ज्या ठिकाणचे उमेदवार आहे अभयराजे शेळके पाटील, ज्यांचं नाव अतिशय आदराने आणि स्वच्छ कारकिर्द म्हणून घेतलं जातं। वार्ड क्रमांक 6 प्रचार करत असताना ते आज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की प्रथम तर मला सांगा की भैया प्रचार नेमका कसा सुरू आहे? एकदम चांगल्या पद्धतीनं प्रचाराचं आम्ही तंत्र वापरलेलं आहे। जास्त गर्दी करण्यापेक्षा, म्हणजे ज्या दिवशी आम्ही प्रचार चालू केला साधारण 2-3 तारखेपासून, तर 7-8 मुलं किंवा इथले जे काही माझ्याबरोबरचे मित्र आहेत का ह्या भागातले राहणारे, त्यांच्याबरोबर फिरून आम्ही मॅन टू मॅन डोअर टू डोअर प्रचार केला। म्हणजे घरातली महिला असेल, ताई असेल, मावशी असेल, किंवा ते काका असतील, किंवा आमच्या वयाचे कोणी आमचे बंधू असतील, त्यांना आम्ही समजून सांगितलं की आम्ही ह्या निवडणुकीला का उभे आहोत, यापूर्वी आम्ही काय कामं केले, काय राहिले असतील, किंवा आमच्याकडं तुमच्यासाठी भविष्यात आमच्याकडे काय योजना आहेत, हे सर्व आम्ही समजून सांगितलेलं आहे। आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की तुमच्या मागं गर्दी नाही, मग तुम्ही 5-7-8 लोकं फिरता, म्हणजे तुमच्या मागं मतदार नाही का? असं नसतं। शेवटी मतदाराला तो जो उमेदवार असतो ना तो हवा असतो, आणि त्या मतदाराला उमेदवारांनी समजून सांगणं गरजेचं असतं। आणि कारण नसताना गर्दी करून मतदान मिळवण्यापेक्षा दुसरी, म्हणजे एक वेगळं स्वरूप त्याचं तयार होतं, कंटाळा येतो बाकीच्या प्रचारातल्या लोकांना, किंवा त्यांना प्रेशर येतं मतदारांनासुद्धा। तर फेरी जी आहे मोठ्या प्रमाणात, ती शेवटच्या दिवशी आपण हात जोडून फेरी काढू शकतो, पण प्रचार एकदम सुंदर पद्धतीने चालू आहे। 10 मतदाराकडे जाण्यापेक्षा आम्ही ठरवलं 2 जायचं, पण 2 असा प्रचार करायचा की जेणेकरून 10 जायची आवश्यकता भासणार नाही। भाई अजून एक महत्त्वाचा विषय आहे, आज जो प्रचार सुरू आहे वार्ड क्रमांक 6 असेल, वार्ड क्रमांक 4 असेल, मोठ्या प्रमाणात रिक्षा फिरत आहे या ज्या कालिकानगरच्या ज्या भागाच्या गल्ल्या आहेत। मी या ठिकाणचाच रहिवासी आहे। मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज किंवा मग आवाज मोठा असणे ह्या फार मोठ्याने आणि इथले जे नागरिक आहे त्रस्त झाले। म्हणजे तुमची निवडणूक जी आहे ती 8-10-15 दिवसाची होऊन जाईल, मात्र आम्हाला जे आजार आहे या विषयभराचे होऊन जातील। तर मग तुमचं वाहन कुठं आहे? म्हणजे तुमचा पंजा दिसत नाही आहे। नाही, बरोबर आहे आपलं म्हणणं। मुळातच मी त्या कर्कश आवाज, मोठ्या आवाजात ते भोंगे आणि ह्या 50-100 रिक्षा फिरताय पूर्ण शहराभर, माझा त्या गोष्टीला पूर्ण विरोध आहे। आणि म्हणून आजपर्यंत मी भोंगेची गाडी लावलेली नाही। आता मला भरपूर प्रेशर येतो आहे आमच्या कार्यकर्त्यांचा, भैया निदान गाडी फिरवतच सही कमी आवाजात। जरी माझी गाडी भोंगेची गाडी, प्रचाराची गाडी आली, तरी तिचा आवाज एकदम कमी असेल, जेणेकरून फक्त त्या घरातल्या माणसाला ऐकायला जाईल एवढा आवाज असेल। रिक्षा कुठंही गल्ली बोळात फिरणार नाही, कारण आता काय पेट्रोलवरच्या रिक्षा राहिले नाही, त्या सगळ्या डिझेलवरच्या रिक्षा आहेत। लोकांची झोप मोडती, म्हणजे विनाकारण जसे आम्ही काळजी घेतो की 10 मतदाराकडे जाण्यापेक्षा 2 जाऊ, म्हणजे त्यांना आपला नको असं उमेदवार नको वाटायला त्यांना की हा उमेदवार नको यार, 10-10 येतो झोप मोडतो, याचा सांगितलं बाबा तुला देतो मत। तसंच रिक्षेचं आहे, लहान मुलं असतात छोटे जे काय जन्मलेले असतात 1-2 महिन्याचे किंवा वयस्कर माणसं असतात, त्याच्यानंतर कोणाचं कानाचं ऑपरेशन झालेलं असतं आणि बरेच जणांना ड्युटी असते रात्री, म्हणून ते दिवसा झोपतात। तर अशा अनेक लोकांच्या म्हणजे वेदना आपण समजून घेतल्या पाहिजे। आणि माझी विनंती आहे पूर्ण शहराला की हे कर्कश आवाज बंद करा, तुम्ही डोर टू डोर जा, प्रत्येक मतदाराच्या घरात जा, त्याला हात जोडा, विनंती करा, त्याला समजून सांगा तुम्ही काय आहात, काय करू शकता। मला वाटतं की भविष्यात ह्यानंतर
हे जसे फटाकडे आपण बंद केले, पूर्ण देशभरात आपण संदेश पाठवला, प्रत्येकाने पाठवला सोशल मीडियावर की फटाकडे वाजू नका, त्रास होतो, तसं भोंगे वाजू नका मोठ्या कर्कश आवाजामध्ये, तो त्रास होतो, याची काळजी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी, अपक्षसुद्धा असतील त्यांनी घ्यायला हवी. म्हणजे अतिशय चांगली संकल्पना आहे. मुळातच आत्तापर्यंतचं शिर्डीकरांनी बघितलं आहे, आम्ही बघितलेलं आहे, भयांचं जे काम आहे अभय शेळके भयांचं, त्यांचं काम म्हणजे सुव्यवस्थता आणि एकदम सुसंगत आणि शिस्त, याला ते फार प्राधान्य देतात. त्याच्यामुळेच आज त्यांची कुठेही वाहन मला तरी दिसून आलेलं नाही आहे. भैया, अजून एक विषय आहे, तुमचे विरोधक म्हणतात की तुम्हाला सरदार म्हणायचं की गद्दार म्हणायचं. मला फार मोठा प्रश्न पडला आहे, मग काय तुम्हाला काय म्हणायचं, आम्ही सरदार म्हणायचं की गद्दार म्हणायचं, की हे जे मतदार आहे काय अशी गद्दारी केली असं मला काही कळत नाही अजून. नाही, बरोबर आहे, तसं मी सरदारच आहे आणि सरदारच राहणार आहे. कारण जे लोक मला आज गद्दार म्हणता ते किती एकनिष्ठ आहे शिवसेनेशी, त्यांनाच माहीत आहे. कमलाकर कोते विधानसभेला मला तिकीट मिळालं शिवसेनेचं. कमलाकर कोते विधानसभेचे निवडणुकीमध्ये तालुका प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पदभार होता पक्षाचा, तर अक्षरशः ते घरी बसून राहिले. आता विखे पाटलांकडनं त्यांनी काय घेतलं नाही घेतलं त्यांनाच माहीत आहे, पण घरी बसून त्यांनी माझा प्रचार केला नाही. मग किती एकनिष्ठ शिवसैनिक आहे बघा ना, शिवसेनेच्या उमेदवाराचा ते प्रचार न करता विरोधी काम करता. आणि अशा लोकांनी ज्यांनी माझं पक्षाचं मला उमेदवारी मिळाल्यानंतर माझं प्रचाराचं काम नाही केलं, माझ्या विरोधात काम केलं, त्यांना कुठलाही अधिकार पोचत नाही. ना तर विजू जगतापला त्याच्या मिसेसला, म्हणजे त्या अनिताताई आमच्या बहीण आहेत, त्यांना नगराध्यक्ष करण्यासाठी माझा मोठा मोलाचा वाटा आहे. त्यावेळेससुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी माझ्या विरोधात काम केलं, राजू गोंदकरांचं काम केलं. आणि ह्या ज्यांनी माझं काम केलं नाही त्यांना बिलकुल कुठला अधिकार पोचत नाही म्हणायचा की मी गद्दार आहे. गद्दार तर तुम्ही आहात, साईबाबांची खोटी शपथ घेता, भ्रष्टाचार करता, पैसे खाता, हातगाडीवालीकडून पैसे घेता. तुम्ही खरे या गावाचे, या बाबांचे खरे गुन्हेगार आहात तुम्ही. आणि सरदार मी आहे हे का सांगतो, तुम्हीच म्हणता अभय शेळके आमच्याबरोबर 12 वाजेपर्यंत होते आणि नंतर ते पळून गेले. पळून जायला का तुम्ही मला बांधून ठेवलं होतं, आणि मी पळून गेलो. अरे तुम्हाला माझी गरज होती म्हणून तुम्ही शेवटपर्यंत माझ्या हातापाया पडत होता. शेवटपर्यंत तुम्ही हा विचार करत होता की अभय शेळके असले तर आपली सत्ता येईल. म्हणजे अभय शेळके तुम्हाला कशासाठी हवा असतो नेहमी की अभय शेळकेमुळं आम्हाला मागच्या सुद्धा सत्ता मिळाली. आत्तासुद्धा आम्ही काहीतरी चुकीचं कामं करणार, खोटी शपथ घेणार, भ्रष्टाचार करणार, कामं घेणार नगरपालिकेत, आणि आत्तासुद्धा अभय शेळकेंचा आम्ही पाय धरणार आणि नंतर त्यांचं बोट घेऊन एकदा मध्ये गेलो का आमचं परत रावण राज्य चालू. आणि मी सरदार आहे, सरदार राहणार. आणि सरदार कोणाचा आहे, मतदारांचा सरदार आहे मी. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला विधानसभेला, 7000 मतं मला दिली, राजू गोंदकरला दिली 3500 मतं. आणि म्हणून मी मतदारांचा सरदार आहे. फक्त कामाच्या जेवर जे माझं वागणं आहे मतदारांशी, आमच्या बहिणींशी, आमच्या कुठली भगिनी असू, जे माझं वागणं आहे आणि कामाची पद्धत आहे, त्यामुळं मतदारांसमोर मी कामाच्या माध्यमातून मी मतदारांचा सरदार आहे. अजून एक प्रश्न आहे भैया, आपण बरोबर सांगितलं की कामाच्या माध्यमातून मतदारांशी एक वेगळ्या पद्धतीचं तुमचं नातं निर्माण झालेलं आहे. कारण की कुणी यायचं काम सांगायचं परत सांगण्याची कधी गरज भासत नाही असं मतदार सांगतात. अजून एक प्रश्न आहे की आपल्यावर एक आरोप केला जातो आहे की आपण 100-100 रुपये गोळा करतात. तसा विश्वास न बसणारा विषय आहे, पण खरंच अभय शेळके गोळा करतात का आपण त्यांनाच विचारूया. भैया मला सांगा, आत्तापर्यंत 100-100 रुपये तुम्ही किती गोळा केले, त्याचा वापर हा निवडणुकीत होतोय का? 100 रुपये गोळा करणारा अभय शेळके पाटील तर रस्त्यावर तर नक्कीच नाही. ज्यांची बुद्धी कमकुवत आहे, जे अशिक्षित आहेत विजू जगताप सारखे, जे हातगाडी, ज्या संपत गोंदकर आमचे मित्र आता ते आपल्यात नाहीत, त्यांच्या टपरीसमोर झोपेल राहायचे, त्यांना आवश्यकता भासती 100-100 रुपये गोळा करायची. हां, अभय शेळके पाटील पैसे घेतो, कोणाचे घेतो, माझे व्यवसाय आहे, 2 व्यवसाय आहे, हॉटेल सिद्धांत, हॉटेल मूनलाईट. तिथं आम्ही गिरायकांना सर्व्हिस देतो, त्यांना हवं तसं अन्न देतो आणि तिथनं आम्ही पैसे घेत असतो कष्टाचे. तुमच्यासारखे हरामाचे पैसे आम्ही घेत नाही. अजून एक प्रश्न आहे भैया, की या ठिकाणचा मतदार राजा जो आहे तो अनेक, त्यांना व्यवसाय नाही, त्यांना या ठिकाणी रोजगार नाही, ज्या ठिकाणी फुलं विकणारे आहेत किंवा पॉलिसी करणारे व्यक्ती आहेत, विरोधकाकडून आरोप केला जातो की तुम्ही त्यांना मारझोड करतात, हाणमार करतात,
एक म्हणजे कशा पद्धतीने सुरू आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडून असं घडलं आहे का, तुम्हाला वाटतं का की सर्वसामान्य माणसाला म्हणजे अधिकारी असेल, काम चुकारपणा करणारे असतील, त्यांना सरळ करताना आम्ही पाहिलं आहे, मात्र जो मतदार आहे किंवा जो सामान्य व्यक्ती आहे त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीने कधी कृत्य केलेलं तुम्हाला असं वाटतं का? 2006 मी ह्या नगरपालिकेत 2001 मी काम करत होतो नगरपालिकेत, पण 2006 मी उपनगराध्यक्ष झालो. आत्ताच या शेजारच्या कालिकनगरची एक गल्ली आहे, त्या गल्लीत एक महिला माझ्याशी हुज्जत घालत होत्या. त्या म्हणे आम्हाला तुम्ही आम्ही इथं व्यवसाय करतो, हातावर व्यवसाय करतो, रोडवर बसतो, तर तुमच्याकडनं आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे, किंवा आमचा मुलगा पॉलिसी करतो. मग त्यांना म्हटलं बरं ठीक आहे, आम्ही काही कामं नाही केले तुमच्यासाठी. नाही म्हणे तुम्ही एकमेव माणूस आहात का ज्यांनी आम्हाला रात्री 10-10 फुटपाथवर बसून दिलं, सकाळी पण बसवलं आणि रात्री पण. तुमच्या काळात आम्हाला व्यवसाय करायला संधी मिळाली. म्हटलं मग मला 2006 मी निवडून येतो, कधी तुम्हाला उठवलं? नाही उठवलं. कधी कोणत्या पॉलिशवाल्याला मारहाण केली? नाही केली. मग तुम्ही असं का म्हणता? नाही मी म्हणते फक्त म्हणे, मी तुम्ही कराल असं म्हणत नाही म्हणे मी, पण जे लोक आरोप करता आज मला अभिमानानं सांगू असं वाटतं. साधारण परिस्थिती कधी तयार झाली होती? कमलाकर कोतेंनी ना नेतृत्व केलं होतं सगळ्या गावच, की सगळं गाव एकत्र केलं आणि मीटिंग ठेवली होती, मला आठवतं चांगलं, VIP रेस्ट हाऊसला, तिथं नामदार विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मीटिंग ठेवली होती. तर अनिता जगतापसुद्धा त्या नेतृत्व करत होत्या, त्या नगराध्यक्ष असताना तो विषय. तर सर्व पक्षाचे लोक तिथं गेले, कुठे? VIP गेस्ट हाऊसला. तिथं गेल्यानंतर सगळ्यांनी विषय मांडला की दुकानाचे रेट असे झाले पाहिजे, पॉलिशवाल्यांचं असं केलं पाहिजे, तिथं केलं पाहिजे. पण डॉक्टर सुजय विखे यांनी 100% संरक्षण त्यावेळेस पॉलिशवाल्यांना दिलं होतं. तुम्ही बघा त्यांच्या गळ्यात जे काय आयडेंटिटी कार्ड आहे ते सुजय विखेंनी दिले, त्यांना संरक्षण सुजय विखेंनी दिलं. जे माझ्यावर आरोप करता त्यांनाच पॉलिशवाले नको आहे, जे माझ्यावर आरोप करतात त्यांनाच रोडवर बसणारे लोक नको आहे. उलटं आमच्या मनात स्वप्न आहे की जे पॉलिशवाले आहेत त्यांना आम्ही व्यवस्थित गणवेश देणार आहोत, त्यांना आम्ही 1 तास रोज त्यांचं प्रशिक्षण घेणार आहोत, त्यांना इंग्लिश हिंदी त्यांना शिकवणार आहोत, साई भक्तांशी कसं बोलायचं ते पण शिकवणार आहोत. आणि त्यांची ओळख जसे मुंबईचे डब्यावाले आहेत, जसं प्रिन्स चार्ल्स आणि डायना त्यांना भेटायला आले होते, त्याच पद्धतीनं यांची ओळख 7 समुद्र पार झाली पाहिजे. आणि नेहमी त्यांना पोलीस येतात उचलतात, तर कायमस्वरूपी त्यांना ह्या त्रासापासून मुक्त करण्याचं आमचं स्वप्न आहे. आणि राहिला प्रश्न रोडवर बसणारे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना आम्ही हॉकर झोन निर्माण करून देणार आहोत. शेवटी कसं आहे की ह्या गावात राहणारा जो नागरिक आहे शेवटी त्याला रोजच नगरपालिका त्रास देते, ह्या त्रासापासून कधीतरी त्याला मुक्त करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता सत्ता आमची येणार त्याच्याबद्दल शंका नाही, आम्ही तिथं त्या ठिकाणी जाऊन खुर्चीवर बसणार आहोत त्याच्याबद्दल काही शंका नाही, पण कायमस्वरूपी त्रास आम्हाला आता या जनतेचा बंद करायचा आहे, त्यांना त्रासापासून मुक्त करायचं आहे. हॉकर झोन असतील, पॉलिशवाल्यांना गणवेश देऊन त्यांना कायम त्यांना पॉलिशवाले नाव न देता त्यांना साई सेवक म्हणून नाव द्यायचं आमचं मानस आहे, आणि 100% आम्ही पूर्ण करणार आहोत. विकासाच्या मुद्द्यावर सांगितलं त्यांनी, त्याचबरोबर जे पॉलिशवाले आहेत त्यांचा विषय अतिशय गहन आहे. पॉलिशवाला हा शब्द काढून त्या ठिकाणी गाईड हा शब्द येणं फार महत्त्वाचं आहे, कारण गाईड हा कायदेशीर असतो, त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान असतं. ज्या पद्धतीनं अभय शेळकेंनी सांगितलं की त्यांना तिन्ही भाषा यायला हव्यात, म्हणजे ते गाईड होतील आणि त्यांना एक विशिष्ट स्वरूप निर्माण होईल. भाई अजून एक प्रश्न आहे की विरोधक जे आहेत ते विरोध मोठ्या प्रमाणात तुमच्यावर टीका टिप्पणी करताय, खालच्या पातळीवर जाऊन पण विरोध, आता या नगरपंचायतमध्ये मित्रपरिवार आहे सर्व, ते विरोधक तुमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी करताय, आरोप हे खालच्या पातळीवर जाऊन होत आहे, कुठल्या तरी चंपा कुत्र्याचं नाव घेतलं जात आहे किंवा मग डुप्लिकेट डिग्रीचं नाव घेतलं जात आहे, तर काय काय आहे हे नेमकं? नाही आता कसं, कमलाकरजी कोते म्हटले की ते स्वतः असं म्हटले की कमलाकर कोते 10-4 नापास आहे, आणि अभय शेळकेंनी डिग्री जी आणलेली आहे ती कुठंतरी बोगस डिग्री आणलेली आहे. आता जो माणूस 10-4 नापास झालेला आहे त्याची बुद्धी तेवढीच राहणार ना, शेवटी त्याला काय वाटतं 10 नंतर पुढं शिक्षणच नाही,
त्याला वाटतं दहावी झाली ना, तिथंच डॉक्टर झाला, पी एच डी झालं, वकील झालं, सगळं तिथंच झालं. त्यामुळे त्याच्या बुद्धीप्रमाणे तो बोलतो बिचारा. दहावीच्या माणसा दहावी नापास झाल्याच्या माणसाकडनं काय अपेक्षा ठेवणार तुम्ही? आणि राहिला प्रश्न कमलाकर कोते म्हणे कुठं ते विखे पाटलाच्या वाडवर चंपी चंपा कुत्री का कुत्रा आहे काहीतरी, आणि तिथं कोण खाजावर जातं? आता याला काय सगळं तिथं चंपा कुत्री काय हाती तर गेल्याशिवाय कळलं गेला. भैया अजून एक प्रश्न आहे, या वॉर्डमधला जो प्रश्न आहे सांगायचं ठरलं तर ड्रेनेज लाईन असतील किंवा रोड्स असतील, या रोडची पुनर्रचना होणं गरजेचं आहे. रोड चांगले व्हावेत, लाईट जी आहे लाईट चांगली मिळावीत, कारण की या ठिकाणचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये मी राहतो, यातला अर्धा परिसर हा ग्रामीण भागाशी जोडला जातो आणि अर्धा शहरी भागाशी जोडला जातो. त्यामुळे तिकडची लाईट असते, कधी इकडची वीज मिळत नाही, तिकडची मिळते, पावसाळ्यात हा फार मोठा त्रास आहे. याच्यासाठी आपण काही करणार आहात? नाही, माझ्या माहितीप्रमाणे शिर्डी शहराला आपण 2006 साली माझ्या प्रयत्नानं 24 तास वीज पुरवठा आपण केला होता. अजितदादा पवार त्यावेळेस ऊर्जामंत्री होते, नगरपालिकेचा ठराव हवा होता, मी त्यावेळेस उपाध्यक्ष होतो आणि तो ठराव घेऊन मी मुंबईला गेलो. 24 तास लाईट आणले, आजपर्यंत 24 तास लाईट आहे. पण तुम्ही म्हणतात ते खरं आहे की काही ठिकाणी ग्रामीण भाग हे असा प्रकार आहे, तर तो तसा नाही. विषय काय होतो माहिती का? वसुली. आज शासनाला वसुली हवी. ज्या ठिकाणी शहरी भाग आहे ना, तिथं लोक पैसे भरतात, पैसे देतात, आणि शेती जिथं भाग जोडलेला आहे त्या ठिकाणी वसुली कमी आहे. म्हणून तिथं 2 तास 3 तासाचा शटडाऊन आहे. तर जर वसुली आपली 100% असेल, कारण आपल्याला एक्सप्रेस लाईन आहे आणि एक्सप्रेस लाईनचा फायदा आपण घेतला पाहिजे, लोकांनी वेळेवर वीज बिल भरले पाहिजे, जेणेकरून 24 तास लाईट जी आपल्याला मिळती तो वीज पुरवठा सुरळीत चालू राहील. आणि सगळं मागणी अशी भैया की हा जो भाग आहे याचं जे सर्किट आहे हे वेगळं आहे, इकडचं सर्किट वेगळं आहे, तर एकाच सर्किटला पूर्ण जोडले जावेत. म्हणजे गाव ठाण्याला जे सर्किट आहे त्या सर्किटलाही बाकीचा परिसर जोडला जावं. तर एक महिनाभरात जर असं काम झालं तर पुढचा पावसाळा काही लोकांना अंधारात नाही घालावं. 100% हे छोटी गोष्ट आहे फार, आणि हे जोडायचं सुद्धा काही अवघड नाही, आपण ते जोडूच. आणि तुम्ही मागा जो प्रश्न मांडला की रस्ते वीज पाणी, आमचं निवडून आल्यानंतर 100% स्वप्न आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार आहोत. साधारण 1 वर्षाच्या आत शिर्डी शहरातील एक सुद्धा रस्ता कॉन्क्रीट, ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रत्येक घराला नळ, स्ट्रीट लाईट, हे सगळ्या व्यवस्था आम्ही 100% पूर्ण करणार आहोत. परत भविष्यात तुम्ही कुठल्याही गल्लीत गेले शहराच्या, तरी असं एक सुद्धा घर राहता कामा नाही का ज्यांनी तुमच्याकडं म्हटलं पाहिजे की आमच्याकडं मूलभूत सुविधा नाही. का बरं? गेले 15 वर्ष झाले, हां, सर्व मतदार मतदान देत असतात, आम्ही पण त्यांच्यासमोर हात घेऊन जात असतो, हात जोडत जात असतो. आता कालिकानगरमध्ये सगळ्या सुविधा आहेत, हा भाग सोडून द्या, पण बऱ्याच ठिकाणी सुविधा नाही. तर आता आम्ही तो बदल करणार आहोत आणि 100% या शहराला मूलभूत गरजा युक्त करणार आहोत. म्हणजे त्यांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण क्षमतेने मिळतील याची आम्ही खबरदारी 1 वर्षापर्यंत आणि 1 वर्ष संपायच्या आत करणार आहोत, घेणार आहोत. म्हणजे कालिकानगर जे आहे किंवा शिर्डी असेल, 1 वर्षाच्या आतमध्ये त्या ठिकाणी रस्ते असतील, वीज असतील, पाणी असेल, यासाठी जे मूलभूत प्रश्न आहेत ते पूर्ण सोडवण्याचा ध्यास सध्या अभय शेळके पाटील यांनी घेतलेला आहे. त्या काँग्रेसच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 6 ते पंजा या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे. प्रचार शांत आणि एकदम संत गतीने सुरू आहे. प्रत्येक घरात जाऊन त्या घरात किती मतदान आहेत, त्या घरातले मतदार कोणकोण आहेत, मतदारांशी कशा पद्धतीने बोललं जातं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत ते आता सध्या या ठिकाणी फिरत आहेत आणि आपण त्यांचा या सगळ्याचा आढावा घेतला. पुढील व्हावी वाटचालीसाठी आपण आबाई भैया शेळके यांना शुभेच्छा देऊया आणि तुर्तास आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील वॉर्डमध्ये, पुढील मतदार कशा पद्धतीनं भेटतो आहे, आबाई भैयांचं कोणत्या गोष्टीचं अनुकरण तो करतो हेही पाहूया. तुर्तास आपण येथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद. कशी असेल पंजाची चाल, कमळ्याला देणार का मतदार साथ, सेनेचा धनुष्य करेल का मार, घड्याळाची जनतेवर पडेल का चाल, का अपक्ष ठरेल पक्षांचा गर्दनकार, कुणाचा कसा चाललाय प्रचार, कुणाचा आहे आवाज मोठा, कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिरी, कोण करतंय गाजावाजा, तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा,
पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम।